नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण आंब्याचा शिरा करूया। खूप छान होतं, करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। एक वाटी मोठा रवा घेतले, एक वाटी साखर, अर्धा वाटी तूप, एक वाटी हापूस आंब्याचा रस, काजू एक टेबलस्पून, थोडंसं मीठ, काजू पिस्ता बदामचं काप, तीन वाटी पाणी। ज्या वाटीने आपण रवा घेतो ना, त्याच वाटीने सगळे माप घ्यायचं। रव्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं, म्हणजे तीन वाटी पाणी घ्यायचं। दोन तीन रव्याच्या तिप्पट पाणी। एकीकडं रवा भाजायला ठेवायचं आणि एका गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं। पाणी उकळायला ठेवले, आता आपण दुसऱ्या गॅसवर रवा भाजून घेऊया। गॅस चालू केले, रवा एक कप, कुठलाही कप घ्या, कुठलीही मापाला वाटी घ्या, त्या त्याच वाटीने सगळं माप घ्यायचं। तूप एक चमचा तूप ठेवा आणि बाकीचं सगळं तूप घालून घ्या। अर्धा कप तूप, रव्याच्या अर्धबरोबर तूप घ्यायचं। रवा भाजून घेऊया, असं थोडंसं सोनेरी कलर येऊपर्यंत भाजायचा रवा। स्टीलचं भांडं असल्यामुळं एकसारखं हलवायचं। छान रवा भाजला, न कळत सोनेरी कलर यायला पाहिजे। हे पहा, कलर बदललाय। असा कलर यायला पाहिजे रव्याला। एक पिंच, हे बघा, बरोबर एकच चिमूट मीठ घाला, टेस्ट छान येते। एकच चिमूट घालायचं। पाणी उकळून घ्या, एक वाटी रव्याला तीन वाटी पाणी घातले। झाकून ठेवा, पूर्ण पाणी संपूपर्यंत शिजवून घ्यायचं। एकदम गॅस बारीक ठेवा, बारीक गॅसवरच शिजवून घ्यायचं। रवा छान शिजला, हे बघा पाणी सगळं संपलं। रवा छान शिजलं, आता साखर घाला। साखर छान विरघळलं, उरलेलं तूप घालून घ्या। बरोबर अर्धा वाटी तूप लागेल। आंब्याचं रस, हापूस आंब्याचं रस घेतले, जेवढं रवा असेल तेवढं रस। काजू तुपात तळून घेतले थोडेसे।
अजून एक कप चमचा ना तूप घालून घेते, अर्धा वाटी आणि एक टेबलस्पून वर तुपाशिवाय शिरा छान लागत नाही। अर्धा वाट्याने एक टेबलस्पून तूप घातले, छान शिजलं। गॅस बंद करू। तुपाचीच वाटी आहे, आता त्या वाटीतनं आपण शिरा घेऊया गरम गरम। शिरा खूप मस्त झालाय। तूप कमी घालू नका, तूप कमी झालं तर शिरा चांगला लागत नाही। आणि शिरा मात्र भाज, रवा मात्र भाजूनच घ्या, रवा छान भाजलं तरच शिरा छान होतं। मस्तच। पिस्ता, काजू, बदाम, काफ, खूप छान आणि टेस्टी मस्त होतं। करून पहा। एक वाटी रवा, एक वाटी साखर, एक वाटी हापूस आंबा चरस, अर्धी वाटी आणि वर एक टेबलस्पून तूप, रव्याच्या निम्मं तूप घ्यायचं आणि एक टेबलस्पून जादा घ्या, म्हणजे छान येतं। रवा मात्र तुपात भाजा, असं सोनेरी कलर येऊपर्यंत भाजा तरच शिरा छान होतं। रवा छान भाजून घ्या। रवा भाजल्यानंतर तीन वाटी रव्याच्या तिप्पट पाणी घालायचं, पाणी उकळून घाला। पाणी उकळून घातल्यानंतर झाकून ठेवा, पाणी घाला, झाकून ठेवा, रवा छान शिजतो। रवा शिजल्यानंतर साखर घाला, परत झाकून ठेवा 5 मिनिट। रवा साखर पूर्ण विरघळल्यानंतर आंब्याचा रस घालून छान हलवा, परत 2 मिनिट वाफवायला ठेवा। शिरा छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये तळलेलं काजू घाला, खूप छान मस्त होतं शिरा। करून मस्त छान लागते। कधीही कुठलाही पदार्थ करताना पहिला छोट्या वाटीने करून बघायचा, आवडला तर मग मोठ्या प्रमाणात करायचं। एकदम छान मस्त लागते शिरा। लहान रवा असेल तर 2.5 वाटी पाणी घाला, मोठा रवा असेल तर 3 वाटी पाणी घाला। चिवडा आणि शिरा मस्त लागते। आज माझा मेनू चिवडा शिरा। पोहे शिरा छान लागतं, उपीट शिरा छान लागतं। वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। बाय बाय, नेक्स्ट रेसिपीला भेटूया।